नमस्कार, अन्नपूर्णा यूट्यूब चैनल पर आपले मनपूर्वक स्वागत है। आज अपन बेसन पिठाची पापडी शेव बनवलेली आहे। अपन याच ठश्यात बनवलेली आहे। पापडी शेव झाऱ्यावर बनवतात, पण आपण याच ठश्यात बनवून पाहिलेली आहे। छान आलेली आहे, मस्त मऊ कुरकुरीत चविष्ट आणि अगदी 4 ते 5 मिनिटात बनेल अशी पापडी शेव। त्याच्यासाठी मी 1 कप बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ घेतलं, त्याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि ही पापडी शेव मऊ येण्यासाठी त्याच्यात थोडं तेल टाकलं। त्याच्याने पापडी शेव चांगली मऊ येते आणि हातावर थोडं पाणी घेऊन असं सगळं मिश्रण चांगलं कालवून घेतलं। बेसन पीठ भिजवायला कमी पाणी लागतं म्हणून थोडं थोडं पाणी हातावर घेऊ असं टाकलं आणि सगळं पीठ भिजवून चांगलं गोळा बनवून घेतला। तो असा 5 मिनटं चांगला असा मिक्स करून घेतला। त्याच्याने मग बेसन पिठाला चांगल्या गठोळ्या मोडून जातात आणि पापडी शेव अशी मऊ येते आणि हे मिश्रण असं वरून थोडं तेल किंवा पाणी लावून 10 मिनटासाठी झाकून द्यायचं। 10 मिनटानंतर हे मिश्रण चांगलं एकजीव होऊन जातं आणि मग आपण ठश्याला तेल लावून त्याच्यात पापडी शेवची अशी एक डाळी असते तो साच्यामध्ये ती बसवून असा ठसा लावून त्याला आतून सगळं तेल लावायचं, म्हणजे पीठ त्या ठश्याला चिकटत नाही आणि पापडी शेव पटकन निघते। आणि पापडी शेवचा असा गोळा बनवून घ्यायचा आणि ठश्यामध्ये ते पीठ असं भरून द्यायचं। आपण थोडंसंच पीठ अशी बनवतोय म्हणून सगळं पीठ एकाच ठश्यात मळून गेलं पहिल्याच याच्यात आणि असा ठसा लावून आपण तेल गरम ठेवलेलं आहे त्याच्यात आपण पापडी शेव आता तळून घ्यायची थोडी थोडी टाकून। आपण याचे नंतर तुकडे करू शकतो। आता ही सलग पट्टी आलेली आहे, एक बाजू चांगली तळून झाली का मग तिची पलटवून दुसरी बाजूही तळून घ्यायची। हिला जास्त लाल नाही तळायची, कारण आपण बघतो पापडी शेवचा कलर लाल नसतो, थोडासा हलका पिवळा कलर असतो, तसाच कलर येईपर्यंत तिला छान तळून घ्यायची। असं करून दोघी बाजू चांगलं तळून झाल्या का मग तिला काढून घ्यायची आणि उर्वरित राहिलेली पापडी शेवही अशाच प्रकारे आपण तळून घ्यायची। अगदी सोपं असतं पापडी शेव करणं, फक्त आपल्याला त्याचं प्रमाण व्यवस्थित घेता आलं पाहिजे। आणि एक बाजू चांगली तळली गेली का ही पण तसंच मग दुसरी बाजू पलटवून दुसरी बाजूही छान तळून घ्यायची। असं ही पापडी शेव आपण फरसाणमध्ये वापरू शकतो किंवा मग आपण जी भेळ बनवतो त्याच्यात, आणि असं आपल्याला मधल्या वेळेत भूक लागली तेव्हा आपण आपली खाऊ शकतो, प्रवासात नेऊ शकतो, मुलांना डब्यात देऊ शकतो। अगदी चटपटीत अगदी सगळ्यांना आवडेल अशी ही पापडी शेव। अशा प्रकारे एक एक करून आपण सगळी पापडी शेव छान तळून घेतली। छान तळल्यानंतर सगळी पापडी शेव चांगली गार झाली किंवा आपण तिचे असे छोटे छोटे आपण पीस करू शकतो। हे पण छान आलेली पापडी शेव कुरकुरीत आणि चविष्ट आणि अगदी कमी साहित्यात कमी वेळेत होणारी अशी ही पापडी शेव अगदी कोणीही करू शकतो। आणि आता आपण तिचे असं चुरून छोटे छोटे पीस करून घेतले। असं काही नाही, आपण पीस नाही केले तरी आपण तशी तिला हवी तशी वापरू शकतो। अशी सुंदर आपली पापडी शेव आलेली आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते असा दिवाळीत केला जाणारा आवर्जून असा पदार्थ हा जो केला जातो हा पापडी शेव। चिवड्यामध्ये ज्याचं मानाचं स्थान आहे अशी ही पापडी शेव छान आपण बनवलेली आहे। तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर अन्नपूर्णा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू, धन्यवाद।